आपण जेव्हा चपाती बनवताना जी कणिक मिळतो ना गव्हाचे पीठ ते गव्हाच्या पिठाचा आपण चाळताना कोंडा निघतो तो कोंडा आपण फेकून देतो तर तो कोंडा आपण फेकून नाही द्यायचा तर त्या कोंड्यापासून मी तुम्हाला आज रेसिपी बनवून दाखवणार आहे गव्हाच्या कोंड्याचे मुटके तर हे गव्हाचे कोंड्याचे मुटके खूप पौष्टिक असतात खाण्यासाठी चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सीमा सीमाच बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर इथे गव्हाचा कोंडा मी दोन वाटी घेतलेला आहे हा गव्हाचं पीठ चाळून जो कोंडा राहतो तो कोंडा घेतलेला आहे दोन वाटी अर्धी वाटी हरभरीची डाळ घेतलेली आहे दहा मिनिटे भिजवत ठेवलेली होती दोन चमचे पांढरे तीळ एक वाटी ज्वारीचं पीठ दोन कांदे बारीक चिरून घेतलेले अद्रक लसूण व हिरवी मिरची पेस्ट दोन चमचे व आवडीनुसार कोथिंबीर आता आपण एका डिशमध्ये गव्हाचा कोंडा घालूया ज्वारीचं पीठ घालूया आता जे कोथिंबीर अद्रक लसूण पेस्ट जी केली होती ते घालूया कांदा घालूया आता पांढरे तीळ घालूया दोन चमचे आता जी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती ती घालूया आता मसाले घालूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर व चवीनुसार मीठ व चिमूटभर हिंग एक चमचा लाल तिखट इथे मी हिंग घातला आहे हिंगामुळे खूप छान चव येते व स्वादही येतो मुटक्यांना आता हे मिक्स करून घेऊया आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यात हरभऱ्याची डाळ ही वापरलेली आहे मी खूप छान लागते खाताना मुटक्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण भाकरीला पीठ मळतो तसं हे पीठ मळून घ्यायचं आहे चांगलं पीठ मिक्स करून मळायचं आहे पूर्ण मसाला मिक्स झाला पाहिजे मळताना आता हे पीठ मळून झालेलं आहे आता आपण थोडं हाताला तेल लावून घेऊया म्हणजे मुटके हाताला चिटकणार नाहीत आता थोडासा गोळा घेऊन असा हाताने मळून घेऊया असं एकाच हाताने आपल्याला हे मुटके बनवायचे आहेत असं हे बोटानं प्रेस करायचं आहे यालाच मुटके म्हणतात आता इथे चाणीला मी तेल लावून घेतलेलं ला आहे या चाणीमध्ये आपल्याला मुटके वापरायचे आहेत अशा पद्धतीने मी राहिलेले हे मुटके बनवून घेते असं बोटानं आपल्याला प्रेस करायचं आहे मुटक्यांना आता मुटके तयार आहेत इकडे पाणीही उकळलेलं आहे आता या पातेल्यावरती आपण चाळणी ठेवूया वरती झाकून ठेवून पंधरा ते वीस मिनिटे हे वाफवून घेऊया मुटके आपले वापरलेले आहेत वीस मिनिटानंतर खूप छान असे शिजलेले आहेत आता एका डिशमध्ये काढून घेऊया जे राहिलेले मुटके होते बनवलेले ते आता वाफवून घेऊया आता इकडे मुटकेही आपले थंड झालेले आहेत आता एका कढईमध्ये आपण या मुटक्यांना फोडणी देऊया दोन चमचे तेल घातलेलं आहे अर्धा चमचे जिरे व अर्धा चमचे तीळ कढीपत्ता व चिमूटभर हिंग व चिमूटभर हळद आता हे चमच्यानं हलवून घेऊया आता फोडणी तयार आहे आता या फोडणीमध्ये आपण मुटके घालून घेऊया गॅस बंद करायचा आहे असं हातात कडई घेऊन आपल्याला एकसारखं असं हलवत राहायचं आहे म्हणजे फोडणी छानपैकी लागेल मुटक्यांना गॅस बंद करायचा आहे वरून कोथिंबीर घालूया खूप सोपी पद्धती ते मी वापरलेली आहे तुम्हीही घरी करून बघा खूप मेहनतही लागत नाही खूप साहित्यही लागत नाही आता आपण एका डिशमध्ये सर्व करूया खाण्यासाठी खूप पौष्टिक आहेत हे मुटके गव्हाचा कोंडा टाकून न देता असं काहीतरी बनवलं पाहिजे आपण जेणेकरून पोटात जाईल आणि पौष्टिक पण आहेत तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला जरूर कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद